वेलकम टू दीपाज किचन। आज अपन दीपाज किचन मधे पाहणार आहोत मुगाची चाट। त्यासाठी आपण मूग रात्रभर भिजू घातले होते, हे असे रात्रभर भिजू घालावे पाण्यात। भिजवलेले पाणी पूर्ण काढून टाकले आहे। फ्रेश पाणी घेऊन कुकरमध्ये हे एक शिट्टी करून मूग शिजून घेऊ। हे मूग आपण असे शिजून घेतले आहेत, त्यात आपण चवीनुसार मीठ, मिरची पावडर, मॅगी मसाला, चाट मसाला, जिरे पावडर हे सगळे टाकून मिक्स करून घेऊ। ग्रीन चटणी टाकून घेऊ। एक बारीक चिरलेला कांदा, काकडी, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। गाठी तुमच्याजवळ शेव असेल तर ते पण टाकू शकता। कोथिंबीर बारीक चिरलेली हे सर्व आपण मिक्स करून घेऊ छान। गाठीचे असे तुकडे करून घ्यावे आणि हे सगळे मिक्स करून घेऊ। त्यातच हे चिंचेची चटणी टाकून घेऊ। हा पोह्याचा चिवडा आहे तो पण टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ पूर्ण। तुम्ही ह्यात साधे मुरमुरे सुद्धा टाकू शकता। आता ही बिळ खाण्यासाठी तयार आहे। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।